सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। धैर्य चलेगा, गिनती से धैर्य चलेगा, धैर्य बुल। भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण विभागाअंतर्गत तालुका शाखा तळा यांच्या वतीने रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी तळा येथे एक दिवसीय समता सैनिक प्रशिक्षण शिबिराचे भीमराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याकरिता केंद्रीय शिक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य शाखेचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष जनरल मेजर PD हिवराळे गुरुजी यांची नियुक्ती करण्यात आली होती। प्रथमतः रायगड जिल्हा दक्षिण विभागाचे माजी अध्यक्ष व डिव्हिजनल ऑफिसर विजय जाधव गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व समता सैनिक दलाच्या ध्वजाला उपस्थित भीम अनुयायांनी मानवंदना दिली। यावेळी वंदना, त्रिसरण, पंचशील घेण्यात आले। तदनंतर रायगड जिल्हा दक्षिण विभागाचे संरक्षण विभागाचे सचिव रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या शिबिराकरिता एकूण 33 शिबिरार्थी सहभागी झाले होते। केंद्रीय शिक्षक जनरल मेजर VD हिवराळे गुरुजी यांनी पहिल्या सत्रात शिबिरार्थींना मैदानावर परेड व इतर बाबी पूर्णपणे समजावून सांगितले व त्यांच्याकडून त्यांचे प्रात्यक्षिक करून घेतले। या दरम्यान तळे येथील श्री गोपनाथ महादेव वेदक विद्या मंदिराचे चेअरमन महेंद्र कसबजे व पनळी हायस्कूलचे चेअरमन व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराम कसबजे यांनी शिबिरास सदिच्छा भेट दिली। दुपारच्या सत्रात शिबिरार्थींना समता सैनिक दलाची स्थापना, माहिती, नियम, ध्येय, उद्दिष्टे, सुवर्ण नियम याची पूर्णपणे माहिती देण्यात आली। संध्याकाळच्या समारोप सत्रात रायगड जिल्हा दक्षिण विभागाचे अध्यक्ष व केंद्रीय शिक्षक नितीन मोरे गुरुजी, जिल्हा सरचिटणीस केंद्रीय शिक्षक व मेजर संतोष जाधव गुरुजी, संस्कार उपाध्यक्ष व केंद्रीय शिक्षक अशोक काटे गुरुजी, महिला विभागाच्या जिल्हा सचिवा सुजाताताई जाधव, ज्येष्ठ मार्गदर्शिका गीताताई कांबळे, बापू कांबळे, महाड तालुका अध्यक्ष विश्वनाथ सोनवणे, पोलादपूर तालुका अध्यक्ष संतोष मोरे, गौतम सकपाळ व तालुका पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी तालुका शाखा तळा यांनी आपला जानेवारी 2020 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीतील कार्यवृत्तांत अहवाल व जमाखर्च अहवाल जिल्हा शाखेकडे सादर केला। भारतीय बौद्ध महासभा तळा तालुक्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने धार्मिक व सामाजिक काम करत असून सर्व कार्यकर्ते हे तालुका व जिल्हा पदाधिकारी यांच्या कायम सोबत आहेत, म्हणूनच तळा तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे असे मनोगत जिल्हा पदाधिकारी यांनी व्यक्त केले। केंद्रीय शिक्षक जनरल मेजर VD हिवराळे गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून तालुका पदाधिकारी यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले। तसेच शिबिरातील शिबिरार्थी यांनी एक दिवसामध्ये चांगल्या प्रकारे ज्ञान अवगत केले। भविष्यकाळात या सैनिकांनी आंबेडकरी चळवळ प्रगतीपथावर नेण्यासाठी संघ भावनेने काम करावे असे आवाहन केले। यावेळी शिबिरार्थीमधून महिला विभागाच्या तालुका उपाध्यक्ष अर्चना पवार, महिला सैनिक साक्षी गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। शेवटी जिल्हाध्यक्ष नितीन मोरे गुरुजी यांनी सर्व तालुका पदाधिकारी यांनी आजच्या एक दिवसीय समता सैनिक प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे राबविले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। तळा तालुका हा जरी डोंगराळ असला तरी धार्मिक क्षेत्रात कायमस्वरूपी अग्रेसर राहिला आहे। त्यांनी भविष्यात देखील असेच काम करून आपल्या तालुक्यासह जिल्ह्याला असेच सहकार्य करावे असे आवाहन केले। या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा व तळा तालुका माजी अध्यक्ष विजय जाधव, तालुका कोषाध्यक्ष सुरेश साळवे, कार्यालयीन सचिव केशव लोखंडे, हिशेब तपासणीस नागराज पवार, संतोष सकपाळ, लेणी संवर्धक व सैनिक प्रशांत माळी, महादेव जगताप, रामदास नागते, बाळाराम लोखंडे, राकेश जगताप, पत्रकार व युवा कार्यकर्ते सुरेंद्र शेलार, रामदास शिंदे, मंगेश मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक जनार्दन गायकवाड, गणपत जगताप, मधुकर नागते, संतोष गायकवाड, अशोक नागते, चंद्रकांत गायकवाड, सतीश जाधव, किरण मोरे, महिला अध्यक्ष अर्चना नागराज पवार, सचिवा सारिका लक्ष्मण रेशमा, रामदास गायकवाड, मनीषा महेंद्र गायकवाड, किरण धर्मेश गायकवाड,
सुजाता सुरेश साळवे, भिकू शिंदे, तुळशीराम नागते आदि मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी तालुका पदाधिकारी व सभासद बंधू भगिनींनी सढळ हस्ते धम्मदान दिले, त्याबद्दल तालुक्याच्या वतीने सर्व धम्म बांधवांचे आभार मानण्यात आले। तसेच या शिबिराकरिता तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ यांनी शाळेचे मैदान व इमारत उपलब्ध करून दिली, त्याबद्दल महासभेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले। शेवटी सरनतय झाले व ध्वजारोहण झाल्यानंतर शिबिराची समाप्ती झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकाश गायकवाड यांनी केले। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।